नवसाला पावणारी अशी ख्याती सर्व दूर पसरलेल्या आंगणेवाडी यात्रेत भाविकांचा जनसागर लोटला. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच जिल्हा बँकेच्या वतीने बचत गट लावण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो कशा प्रकारे चकली असेल किंवा लाडू असेल कोकम असेल अरे अशा प्रकारचे बचत गट त्यांचे स्टॉल हे लावण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत बचत गटांचे मॅडम काय सांगाल आपण पहिल्या किती वर्ष या बचत गटांमध्ये यात्रेमध्ये बचत गटाचा यंदा तिसरा वर्ष आहे आणि आम्ही मळगाव सावंतवाडी मळगावमधून आलेलो आहे. आमचे लाडू चकली तांदळाचं पीठ चुरण चिरमुऱ्याचे लाडू उकडे तांदूळ सुरई तांदूळ कोकम हे सर्व प्रकारचे आम्ही पदार्थ लावलेले आहे. फायदा होतो दरवर्षी की नाही फायदा होतो हो. मी आता ह्या बचत गटाचा ह्या वर्षी पहिल्यांदा स्टॉल लावलेला आहे. बघूया आता काय रिस्पॉन्स येतो ते. हा पहिलाच आहे. मी शिरोड्यावरून आली आहे. सिंधुदुर्ग बँकेचे स्टॉल असतात त्याच्यामध्ये आम्ही स्टॉल लावलेला आहे. पूर्वी नाही का लावलेले आता पहिल्यांदाच लावले. दरवर्षी इथे बचत गटाचे स्टॉल लागतात. मी पहिल्यांदाच लावले. कुडाळमध्ये असं प्रदर्शन होतं किंवा कुडाळमध्ये वगैरे होतं त्या ठिकाणी फायदा होतो होतो फायदा होतो. अंगणेवाडी यात्रेत फक्त पहिल्यांदा अंगणेवाडी यात्रेत पहिल्यांदाच आले. सिंधुदुर्ग बँक दरवर्षी असे स्टॉलची अरेंजमेंट करून सर्वांना बचत गटांच्या महिलांना एकत्र करून इथे स्टॉल देते आणि सगळेजण आपापले जे वस्तू असतात ना ते स्टॉलवरती अशी विक्री करतात. अपहरे दी